नमस्कार, सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला काटेरी भेंडीचं लाळं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर प्रत्येक भागात याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहे. बरेच लोक याला आमटीसुद्धा म्हणतात. तर आमच्याकडे याला लाळं, भेंडीचं लाळं असं म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूप पौष्टिक अशा ह्या काटेरी भेंड्या असतात. आजकाल ह्या बाजारातसुद्धा भेटत नाही, फक्त गावाकडे कोणी स्वतः लावल्या तरच भेटतात. विकायलासुद्धा आपल्याला ह्या दिसत नाही जास्त, कारण बरेच लोक ही भेंडी करायला जरा त्यांना टेन्शन येतं, कारण त्याला भरपूर काटे असतात ना. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या भेंड्या स्वच्छ धुऊन आणि त्याला असे बारीक काप करून घ्यायचे आहे. आणि धुतल्यानंतर आपल्याला ते कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे, जेणेकरून भेंडी चिकट होणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला इथे 10-12 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे. खूप कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप झटपट होते. बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप भन्नाट लागते. तर त्यासाठी इथे मी काय करणार आहे, तर आधी ही भेंडी आहे ना ती भाजून घेणार आहे. 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे इथे. आणि भेंडी आपल्याला 2 ते 3 मिनटं फास्ट गॅसवर भाजून घ्यायची आहे, जेणेकरून आपली भेंडी चिकट होणार नाही. भाजून घेतल्यामुळे काय होतं की भेंडी पण पटकन शिजते आणि ती चिकटसुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे एका पॅनमध्ये आपल्याला ही भाजून घ्यायची आहे आधी. तर असा कलर चेंज झाला पाहिजे जास्त, पण आपल्याला जास्त अशी भाजायची नाही खूप जास्त. तर आता इथे आपले 3 मिनटानंतर आपली भेंडी भाजून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या कढईत याला फोडणी करून घेऊ. तर इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला फोडणी करायची आहे जिऱ्याची. 1 चमचा आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे चांगले तडतडले की नंतर आपण जो लसूण आणि हिरव्या मिरच्या दळून घेतल्या आहे ना, तर त्या टाकून घ्यायचे आहे. बरेच लोक यामध्ये लाल तिखटसुद्धा घालतात. जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि काही लोक लसूणसुद्धा वापरत नाही, फक्त हिरवी मिरची, जिरे, हळद, हिंग इतकंच साहित्य घालून अशी भेंडी बनवतात. तीसुद्धा खूप छान लागते. अशा प्रकारे आपल्याला आलं, लसूण आणि जिरे चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा चिमूटभर हिंग टाकायचा आहे. आणि हिंग टाकल्यानंतर 1/2 चमचा हळद टाकायचे आहे. ते पण आपल्याला तेलात थोडा वेळ असे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मसाले कच्चे लागणार नाही. आता जी परतलेली भेंडी आहे ना ती आपण यामध्ये टाकून घेऊ. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा 1 मिनटं मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे. छान अशीच पूर्ण भेंडीला आपला मसाला आणि मीठ लागलं पाहिजे, म्हणजे भेंडी खूप छान आणि चवदार लागते. आणि त्यानंतर मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी गरमच टाकायचं. जर तुम्हाला सुकी करायची असेल तर पाणी टाकू नका, पण पातळ करायची असेल तर अशा प्रकारे पाणी टाकून घ्या. आणि याला चांगली एक उकळी येऊ द्यायची. आधी एक उकळी आल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे ओलं असेल तर तुम्ही ओलंसुद्धा टाकू शकता, किंवा डेसिकेटेड कोकोनट असेल तर तेसुद्धा टाका. तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे. आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना, तो मी इथे टाकून घेतलेला आहे. आणि आता याला 1-2 ते 3 मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे. खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही. जर तुम्हाला शेंगदाणे खोबरं आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. तर बघा इथे आपली आता भेंडी शिजलेली आहे. तर 1 चमच्याने आपण आता बघू शिजलेली आहे की नाही. आणि आता यावर थोडंसं आपल्याला आधी थोडी कोथिंबीर टाकून पण गार्निशिंग करायची आहे. त्याआधी आपण बघूया भेंडी शिजली आहे की नाही. तर चमच्याने चेक करायचं, कारण गरम असतो म्हणून हात घालता येत नाही ना. तर अशा प्रकारे तुम्ही चमच्याने चेक करू शकता. तर आपली भेंडी आता छान शिजली आहे. आपण भाजून घेतली होती ना, त्यामुळे पटकन आपली 2 ते 3 मिनटातच भेंडी शिजलेली आहे. तर यामध्ये तुम्ही अशी कोथिंबीर घालून घ्या, किंवा तुम्ही यामध्ये फोडणीमध्ये सुद्धा ही कोथिंबीर टाकू शकता. त्यानेसुद्धा खूप छान लागते. तर ही तुम्ही भाताबरोबर, तुम्हाला आवडत असेल तर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तुमच्याकडे ज्या भाकरी भेटत असेल तर त्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर अशी भेंडी तुम्ही नक्की, गावरान भेंडी तुम्ही नक्की करून बघा थोडीशी. त्यावर आपण आता पुन्हा एकदा कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेऊ. तर अशा प्रकारच्या ज्या भाज्या आता बरेच लोक करत नाही ना, तर अशा भाज्या तुम्ही, तुम्हाला जर भेटल्या तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.